जुन जून दोन हजार अठरा ते सप्टेंबर दोन हजार अठरा या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुवेदार यांनी दिल्या आहेत राज्य निवडणूक आयोगानं जून दोन हजार अठरा ते सप्टेंबर दोन हजार अठरा या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे या निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत राबवण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार तलाठी आणि ग्रामसेवक यांनी नऊ मार्चपर्यंत स्थळ पाहणी करून प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित करायचं आहे बारा मार्च पर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्याला मान्यता द्यायची आहे पंधरा मार्चपर्यंत विशेष ग्रामसभा बोलावून प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढायची आहे सतरा मार्चपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवायचे आहेत यावर अठ्ठावीस मार्चपर्यंत हरकती मागवण्यात येणार आहेत पाच एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येईल तर तेरा एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येणार आहे